पहिलाच पंक्चर ने लाडचे मिनिट गेलेले ऑलरेडी प्रवीणकडे. सभापती महोदय, 259 अन्वय अंतिम आठवड्या प्रस्तावावरती मी बोलण्यासाठी उभा आहे. विरोधी पक्षनेत्यांनी काल मांडलेला अंतिम प्रस्ताव मी वाचला. हा वाचत असताना मला असं वाटलं की हा विरोधी पक्षाचा प्रस्ताव मांडणं एक प्रथा आहे, परंतु आजवरचा विरोधी पक्षाचा अधिकार आहे हे माननीय विरोधी पक्षनेते विसरले. या अंतिम आठवड्या पक्ष प्रस्तावामध्ये फक्त कामकाजात हे करावं लागतं म्हणून हा प्रस्ताव मांडला की काय अशी शंका मला माननीय विरोधी पक्षनेत्यांबद्दल आता वाटायला लागली. सभापती महोदय, या संपूर्ण प्रस्तावामध्ये बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी अशी परिस्थिती आज या सभागृहाला पाहायला मिळते. काल पक्षनेत्यांनी काल विचारलं कायद्याचा धाक आज महाराष्ट्रात आहे का, कारण विरोधी पक्षनेत्यांचे फार प्रश्न होते. परंतु मी त्यांना विचारू इच्छितो की 2.5 वर्षात कायद्याचा धाक राहिला होता का, तो धाक कुठे महाराष्ट्रात दिसून येत आहे, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था नव्याने प्रस्तावित होत आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काही खंत आहे का? बघाशी मी खरं तर तुम्ही मला आदेश दिले की तुम्ही तुमच्या भाषणात बोला. कायद्यावर बोलायला गेलो सभापती महोदय तर बऱ्याच गोष्टी आहेत. कायद्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर मगाशी मी म्हटलं की ज्यांनी ज्या एक माझे माननीय सदस्य हातवारे करून बोलत होते ती त्यांचा स्वभाव आहे, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. परंतु त्या हातवाऱ्यामध्ये 25 मिनिटातल्या भाषणातली 9 मिनिटं वाया जातात. आपण त्याचा रेकॉर्ड काढा आणि मग उगाच काहीतरी फुसकट काढायचं, त्याच्यामध्ये वाद निर्माण करायचे आणि त्या वादाच्या याच्यामध्ये स्वतःचं कुठेतरी अस्तित्व मोठं दाखवण्याचा प्रयत्न करायचा. यापेक्षा सभागृहाला जर चांगल्या गोष्टी कदाचित सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना सांगितलेल्या आणि विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना सांगितलेल्या जर पटत जरी नसतील त्या आत्मचिंतन करायला पाहिजेत, त्या सभागृहाच्या पटलावर आल्या पाहिजेत आणि त्याची चर्चा या सभागृहामध्ये खुल्या मनाने झाली पाहिजे ह्या मताचा मी आहे. आपण कायदा सुव्यवस्थेवरती बोलताय, 2.5 वर्षामध्ये सभापती महोदय कायदा सुव्यवस्थेमध्ये सचिन वाजेपासून प्रदीप शर्मापासून जी प्रकरणं झाली ज्यामध्ये आरोप झाले, केंद्रीय यंत्रणांचा हस्तक्षेप झाला, ह्याच सभागृहात आम्ही भांडून त्या बाजूला उभे राहून माननीय गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला, त्यावेळेला या कायदा सुव्यवस्थेवरती बोलण्यासाठी आताचे विरोधी पक्षनेते तेव्हा आमदार होते, इकडे बसलेले कित्येक सदस्य हे त्यावेळेला या सभागृहात होते. कदाचित सचिन भाऊ नव्हते, सुनील आमचे नव्हते, परंतु ह्या शिवसेनेचे देखील सदस्य त्यावेळेला या सभागृहात होते. मग सचिन वाजेमुळे कोण जेलमध्ये गेलं, दाऊदशी संबंध म्हणून कोण जेलमध्ये गेलं, मग त्यानंतर देखील सरकार पडेपर्यंत मंत्री कोणाला ठेवलं, भ्रष्टाचाराचे घोटाळे कोणी केले आणि कोण जेलमध्ये गेले. आणि हे बोलत असताना मी मुद्दाम बोलणार आहे. सभापती महोदय, आपण फार सोप्या पद्धतीत प्रत्येक गोष्ट बोलतो. आपल्याला माहीत असतं की आपण जे बोलत असतो त्या टायमाला आपल्याकडे मी कालही बोललो, एक बोट जेव्हा तुम्ही दुसरीकडे दाखवता त्यावेळेला तुमची 4 बोटं तुमच्याकडे असतात. सभापती महोदय, सरकार आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न घेऊन सातत्याने जो विषय करण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये यंत्रणेचा गैरवापर करून यंत्रणेच्या माध्यमातून आमचे माननीय आताचे मंत्री तेव्हाचे नेते गिरीश महाजनांवरती खोटे आरोप सिद्ध करण्याचा प्रयत्न कोणी केला, सरकारी वकील कोणाचे होते, SP कोणाचे होते, सरकार कोण होतं, कोणाच्या बोलण्यावर चाललं होतं, सभागृहातले एक सदस्य त्याच्यात होते का, हा प्रश्न आता CBI माध्यमातून लोकांसमोर येईलच. परंतु गिरीश महाजन झाले, मुंबई जिल्हा बँक जी बँक 1200 कोटीवरनं 10,000 कोटीपर्यंत देण्याचा प्रयत्न ज्या दरेकरांनी केला त्या दरेकरांना अडकवण्यासाठी सातत्याने शशीभाई प्रयत्न केले गेले. तुम्हाला तेव्हा पटत नव्हतं कारण प्रवीणजी तुमचे मित्र आहेत, तुम्हाला माहिती होतं, पण मुक्याचा मार तुम्हाला सहन करावा लागत होता शशीभाई, कारण तू प्रवीण दरेकरांवर खोटे आरोप खोटे गुन्हे, मग आम्ही पोलीस स्टेशनला जायचं पण ते सिद्ध होऊ शकले नाही. प्रवीण भाऊंनी जर चुकीचं केलं असतं सरकार तुमचं होतं, निश्चितपणे बिहाइंड द बार त्यांना जावं लागलं असतं, पण ते होऊ शकलं नाही कारण प्रवीण दरेकरांनी चुकीचं केलं नाही. एक सहकारामध्ये काम करणारा एसटी कर्मचाऱ्याचा मुलगा ज्यांनी मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक पदापासून विधानसभा विधान परिषद विरोधी पक्षनेते आणि आत्ताच जाहीर होणार आहे की या परिषदेमधलं गटनेते पद देखील त्याला मिळणार आहे.
आणि त्या माध्यमातून त्यांच्यावर आरोप, पोलिसांचा गैरवापर, मग प्रवीण दरेकर असतील, किरीट सोमय्या असतील, जयकुमार गोरे असतील, माझ्या स्वतःवरती खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाला। मंत्री महोदय, आता ती केस सी समर याच कोर्टामध्ये उभी राहिली। म्हणजे एवढ्या प्रकारे पोलीस यंत्रणेचा ज्यांनी गैरवापर केला, ज्यांनी गैरवापर करून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा केली, तेव्हाचे तत्कालीन पोलीस आयुक्त खुलेआम अधिकाऱ्यांना बोलावून सांगायचे की तुम्ही ह्या 10 लोकांची यादी आहे, यांच्यावरती गुन्हे दाखल करा। त्यावेळेला तुमची कायदा सुव्यवस्था कुठे होती? माझं स्वप्न आहे म्हणे की देवेंद्र फडणवीसांना मी जेलमध्ये घालणार, आणि त्याच्यानंतर आता ते कुठे गेले, दिल्लीच्या तिहार जेलमध्ये कोण गेलं ह्याचा देखील विचार हा महाराष्ट्र करतोय। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा विचार तुम्ही करू नका। आता एक सक्षम सरकार राज्यात कायदा सुव्यवस्था राखली जाईल, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा सन्मान होईल, अशा प्रकारचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळत आहेत। आणि मग सरकारच्या माध्यमातून चुकीचे उद्योग करायचे, हल्ल्याच्या गोष्टी काल केल्या गेल्या। आता देखील सन्माननीय भाई जगताप साहेबांनी हल्ले करतात, तुम्ही हल्ले कराल, अशा प्रकारच्या गोष्टी केल्या। सभापती महोदय, मी तुम्हाला विचारू इच्छितो, पुण्यामध्ये माजी खासदार भारतीय जनता पार्टीचे नेते ज्यांना झेड प्लस सिक्युरिटी आहे त्यांच्यावरती हल्ला कोणी केला? आणि माझा हल्ला केला तर त्या किरीट सोमय्यावरती हल्ला केल्यानंतर त्या आरोपींना अटक का झाली नाही, आणि अटक झाली तर कुठल्या प्रकारचे खोटे आरोपी हजर झाले त्याची देखील चौकशी करण्याची मागणी या सभागृहाच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदय मी करतोय। ज्यांचा या सभागृहाशी संबंध नाही, जे कधी विधानसभेत, विधान परिषदेत, लोकसभेत, राज्यसभेत निवडून गेले नाही, विरोधी पक्ष नेत्यांनी काल आमचे ते नेते मोहित कंबोजचं देखील नाव घेतलं। मी त्यांना सांगू इच्छितो 100% स्ट्राईक रेट आहे, 100%। ट्वीट केलं की कार्यक्रम होतो, पेपर शिवाय बोलत नाही, कागदपत्राशिवाय बोलत नाही। त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं 1 तारीख मेरी है, 30 तारीख किसकी होगी, जवाब देंगे, जवाब मिळाला। दुसऱ्याला देखील सांगितलं होतं, एक गेला दुसरा त्याच नावाचा जाईल, तो देखील गेला। परंतु मी म्हणतो जो या सभागृहाचा सदस्य नाही, ज्याचा या सभागृहाशी विषय नाही, त्या मोहित कंबोजवरती देखील मातोश्रीच्या बाहेर हल्ला झाला। माझ्या गाडीतून उतरून तो दुसऱ्या गाडीत बसायला गेला, माझी गाडी सिग्नलवरनं पुढे निघून गेली, त्यानंतर 50-60 लोकांनी मिळून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। म्हणाले की फोटो काढायला आला होता, व्हिडिओ काढायला आला होता, हल्ला करायला आला होता। सभापती महोदय, मी तुम्हाला फार आदरपूर्वक सांगू इच्छितो, माननीय उद्धव ठाकरेंबद्दल आमचे राजकीय वाद असू शकतात, माननीय उद्धव ठाकरेंबद्दल आम्ही राजकीय बोलू शकतो, पण ठाकरे साहेबांचे पुत्र म्हणून आणि उद्धव ठाकरे म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो। भारतीय जनता पार्टीचा कुठचा कार्यकर्ता ठाकरेंच्या घरावर किंवा ठाकरेंवर हल्ला करण्याचा कधी प्रयत्न करणार नाही। मग त्या मोहित कंबोजवरती हल्ला केला गेला, त्याची चौकशीचं काय झालं? आतापर्यंत आरोपी पकडले का गेले नाही? सभापती महोदय यांचं नाव घेतलं गेलं सभागृहात, म्हणून मी बोलतो। जर त्यांनी विरोधी पक्षाने त्यांनी नाव नसतं घेतलं तर मी बोललो नसतो। त्यामुळे आपल्याला सातत्याने या गोष्टीचा विचार करावा लागेल। माननीय मंत्री महोदय, आपण याची नोंद घ्या, किरीट सोमय्यावरचा हल्ला कसा झाला, कोणी केला, आरोपी कोणी उभे केले, आणि मग मोहित कंबोजच्या हल्ल्याचं काय झालं। अशाच प्रकारे बोलायला गेलं तर कित्येक तरी गोष्टी या राज्यामध्ये आपल्याला बोलता येतील। खरमुसेच्या प्रकरणाचं काय झालं? खरमुसेच्या बाबतीत देखील खोट्या पद्धतीमध्ये, चुकीच्या पद्धतीमध्ये कोर्टामध्ये उभे केले गेले मंत्री। सरकारला माहीत नाही, ज्याच्यावर ज्यांनी गुन्हा दाखल केला त्याला माहीत नाही, आमचे नेते माननीय निरंजन डावखरे यांना माहीत नाही। आरोपीला हजर केलं जात नाही, डायरेक्ट कोर्टातनं बेल दिला जातो। अशा प्रकारच्या कितीतरी अजब गोष्टी या महाराष्ट्राला बघायला मिळाल्या। या महागडी सरकारच्या 2.5 वर्षाच्या काळात जर बोलायचं झालं तर कित्येक तरी वचननामे देखील दिले गेले। या वचननाम्याच्या माध्यमातून महापालिका असेल, MMRDA असेल, PMRDA असेल, याच्यामधले भ्रष्टाचार काय होते? आम्ही वचननाम्यामध्ये म्हटलं की 25 वर्ष आम्ही सत्ता उपभोगली, 2009 ते 2021 या 12 वर्षाच्या काळात मुंबई महानगरपालिकेमध्ये 3,52,990 कोटी रुपये खर्च केले। या 3,52,990 कोटीपैकी
किती पैसे कुठे गेले याचा हिशोब द्यायला लागेल, हिसाब तो देना पड़ेगा सभापति महोदय। कालच माननीय उपमुख्यमंत्र्यांनी खालच्या सभागृहात महानगरपालिकेचं कॅक ऑडिट लावलंय आणि मला 100% खात्री आहे 2017 पासून 2021 पर्यंत 5 वर्षात 1,53,584 कोटी रुपये खर्च केले। सर्वसामान्य जनतेची छोटे छोटे प्रश्न देखील सुटू शकले नाहीत, गटर मीटर वॉटरचा देखील प्रश्न सुटला नाही। माननीय सुनील भाऊ आणि सचिन भाऊ वरळीमध्ये काम करतात, सचिन भाऊ स्वतः 3-3 वेळा आमदार राहिले, सुनील भाऊ एकदा आमदार राहिले, त्या वरळीतल्या तरी जनतेचे प्रश्न सुटले का हा देखील प्रश्न जनतेच्या समोर आहे। मी शिवसेनेच्या वचननाम्याबद्दल बोललो, आम्ही करून दाखवलं म्हणून हजारो बॅनर लावले, पण मला तेच विचारायचं आहे की तुम्ही निश्चितपणे काय केलं हे देखील तुम्ही सांगायला पाहिजे। या सभागृहाला सत्ताधारी असताना बोलला नाहीत, पण विरोधी पक्ष नेत्याच्या तुमच्या 259 प्रस्तावात, विरोधी पक्ष नेत्याच्या प्रस्तावात त्याची तुम्ही भूमिका मांडायला पाहिजे होती, कारण हा महाराष्ट्र हे सभागृह पाहतो। 500 फुटाच्या घरांना मालमत्ता कर माफ करू, आता 5 वर्ष झाली, घोषणा झाली, परंतु त्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारचं मालमत्ता कर माफ केला गेला नाही। पण आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे झालेत, कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला घेऊन त्यांनी हे सरकार बनवलं। मी या सभागृहाला विनंती करणार आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील 500 फुटाच्या लोकांना घराचा जो कर आहे तो माफ करण्याचं काम करावं, ते जाहीर करावं, आणि नंतर तर 500 फुटावरनं 700 फुटापर्यंत मजल गेली। माननीय मंत्री महोदय आपण देखील त्या शिवसेना प्रमुखांचे 10 मिनिटे टाइम वाढवतोय। माननीय मुख्य आपण माननीय मंत्री महोदय आपण माननीय बाळासाहेबांना मानणारे शिवसैनिक आहात, जी घोषणा बाळासाहेबांच्या नावाने केली गेली ती घोषणा निश्चितपणे या सभागृहात झाली पाहिजे, ही देखील माझी तुम्हाला विनंती आहे। आणि जी बांधकामाच्या बाबतीत असेल, शिवाजी पार्क मैदानातील रेन हार्वेस्ट वॉटरिंगच्या बाबतीत असेल, मिठी नदीच्या बाबतीत असेल, पोयसर नदीच्या बाबतीत असेल, गाळ काढण्यावरती सभापती महोदय दर वर्षाला आम्ही सभापती मला 5 मिनिटं बोलू द्या, महाराष्ट्राचा मुंबईचा कळकळीचा मुद्दा, सभापती महोदय मला बोलू द्या। हा 2 मिनिटं बोला तुम्ही, आता काय होणार आहे हे तुम्ही आम्हाला सांगा, हरकत नाही, चर्चा एक ठरून घेऊया ना, 2 मिनिटं बोलतील ते, चर्चा ठरून घेऊया, काहीच प्रॉब्लेम नाही, शॉर्ट मध्ये बोला, ठरून घेऊया, काही प्रॉब्लेम नाही ना, शॉर्ट मध्ये बोललं की त्याचा तो हे जातो निघून, काय म्हणतात भाऊ तुम्ही, भाऊ तुम्ही बोलेपर्यंत मी थांबणार इकडे, भाऊ मी बसणार, हरकत नाही। या बाजूनी पण वक्ते दिलेले, आपण नाव वाचलेले आहे। आता 12 वाजता हाऊस बंद होईल, त्यानंतर प्रश्नोत्तर आणि रेग्युलर हाऊस चालू होईल, नंतरची चर्चा कधी आणि किती वाजता किती वेळ चालणार ते आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही निवांत पर्यंत त्या ठिकाणी हे करतो। सभापती महोदय मध्ये टाइम घेऊ आपण आणि त्याच्यात करू, धन्यवाद सभापती महोदय। सभापती महोदय मी पोयसर नदीबद्दल बोललो, मिठी नदीबद्दल बोललो, प्रत्येक वेळेला प्रत्येक पावसामध्ये त्याचे फोटो काढले जातात, महापालिकेचे आयुक्त जातात, मंत्री जातात, आणि सातत्याने हे 25 वर्ष होत आहे। आणि माझ्या ह्या आक्षेपाला सन्माननीय माझे मित्र भाई जगताप देखील साथ देतील याची मला खात्री आहे। दर वर्षाला 2 ते 3 हजार कोटी भाई खर्च, नाले सफाई, नाले सफाई 3 हजार कोटीचा खर्च, 25 वर्षात 75 हजार कोटीपेक्षा खर्च झाला, पण अजून मिठी नदी काही साफ झाली नाही। सभापती महोदय एवढ्या वेळामध्ये तर दुबईमध्ये आर्टिफिशियल समुद्र उभा होतो, इथे तर नदी सुंदर झाली असती, कदाचित भाई आणि आम्ही तिकडे टेहळायला गेलो असतो, पण ते नाही। त्यामुळे नाले सफाईचा भ्रष्टाचार, चिकलखान्याचा भ्रष्टाचार, तरुणांसाठी ई वाचनालय उभं करणार, एकही ई वाचनालय सुरू झालं नाही, कौशल्य विकास केंद्र उभं करणार तेही उभं झालं नाही, या उलट आयटीआय साठी भायखळ्यामध्ये असलेला भूखंड जे म्हणत होते मंत्री महोदय दादा आम्ही हिंदुत्वाचं सरकार आहे, आयटीआयचा भूखंड उर्दू शाळेला देण्याचं काम महापाप यांनी केलं। माजी सभापती महोदय विचारायचंय, वचननाम्यामध्ये सांगितलं मराठीचं भवानी कराजकरण करून सत्ता मिळवली, पात्र उमेदवारांना 9 ऑगस्ट 2019 शिफारस पत्र दिली,
परंतु अजून त्या लोकांना पुन्हा नोकरीत घेतलं नाही। पण या सभागृहात सांगू इच्छितो, आज देवेंद्र फडणवीस आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे या सभागृहात ज्यांना तुम्ही इरादा पत्र दिले, नोकरीची पत्र दिली, मराठा समाजाला ESCS मध्ये तुम्ही नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं, त्या लोकांना कायदा करून किमान 3000 लोकांना आज नोकरी देण्याचं आश्वासनची पूर्तता ही खालच्या सभागृहात होणार आहे। हा देखील एक मानाचा क्षण माननीय एकनाथजींच्या याच्यामध्ये आहे। 1800 फुटाचं बेकायदेशीरचं बांधकाम कोणाचं झालं, ज्याची तोडकामाची ऑर्डर निघाली मी बोलणार नाही, माझे मित्र आहेत, आणि अशा कित्येक गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आपण बोलू शकतो। प्रत्येक गोष्टीला भूलतापा करून सरकार चालवता येत नाही। सभापती महोदय, वास्तुस्थिती, वचननामे आणि या सर्व गोष्टीचा जर आपण केला तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी सांगता येतील। सन्माननीय भाई जगताप आणि आरे कारशेडचा विषय काढला आणि भाई जगताप इथे समोर आहेत, त्यांची परवानगी घेऊन मी बोलतो। झाडं कोणी तोडली? अहो, झाडं तोडली तुम्ही भाल हट्टामुळे, आरेची कारशेड थांबवली। ज्या आरेच्या कारशेडमध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी होती, ज्या आरेच्या कारशेडमध्ये सुप्रीम कोर्टाची ऑर्डर होती, त्याच्यानंतर माझी विनंती होती, आम्ही सभागृहात, सचिन भाऊ मला बोलू द्या, तुम्ही उत्तराला बोला, मी तुमचं सगळं ऐकणार आहे। त्या कारशेड जर झाली असती तर कदाचित, एक मिनिट राहिला आता सभापती मध्ये, मला 52 पर्यंत बोलायचं, 52 पर्यंत सभापती महोदय, ती कारशेड जर झाली असती तर 10,000 कोटी रुपयाचं नुकसान ह्या मुंबई महाराष्ट्र सरकारचं वाचलं असतं। परंतु ती कांजूर मार्गला नेण्याचा हट्टास कोणी केला याचं उत्तर देखील विरोधी पक्षांनी द्यायला पाहिजे। आता RTO च्या कार्यालयाच्या बाबतीत सांगायला गेलं तर पुन्हा माझी 2 मिनिटं कमी होतील, ते मी बोलणार नाहीये। परंतु झोप रखडलेल्या झोपडपट्टीच्या बाबतीत 2.5 वर्षात काय निर्णय झाले याचं देखील उत्तर सरकारनी, पूर्वीच्या सरकारनी द्यायला पाहिजे। म्हाडामध्ये आणि गृहनिर्माण खात्यामधला भ्रष्टाचार कोणी केला, कितीतरी योजना कोणी किती प्रकारे कोणाला वाटल्या याचं उत्तर देखील या महाराष्ट्राला तुम्हाला द्यावं लागेल। झोपडपट्टी योजनेमध्ये भ्रष्टाचार, गोरगरीब जनतेमध्ये भ्रष्टाचार, BTT 40 पुनर्विकासाचं उद्घाटन माननीय देवेंद्र फडणवीस आणि माननीय सुनील शिंदेना घेऊन उद्घाटन केलं होतं, भाऊ देखील होते, 2018 ते झालं, परंतु पुन्हा आम्ही केलं म्हणून दाखवण्याचा प्रयत्न आणि ते करून दाखवून पुन्हा उद्घाटन करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, संपवतोय मी ज्यांनी प्रयत्न केला त्यांना मी सांगू इच्छितो की ते BTT 40 2.5 वर्षात तुम्ही करू शकले नाही। सभापती महोदय, माझा मी शेवटचा पन्ना प्रश्न उपस्थित केला, हा महाराष्ट्रासमोर चुकीचा जाईल, मला 2 मिनिटं बोलू द्या। माननीय आमदार महोदय, सचिन भाऊ 2 मिनिटं बोलू द्या, उत्तर तर देऊ द्या ना। सचिन भाऊ त्यांनी महाराष्ट्राला उद्देशून म्हटलंय, मला उत्तर देऊ द्या। सचिन भाऊ मला उत्तर देऊ द्या, 1 मिनिट भाई तुम्ही तरी माझी बाजू घ्या, मी तुम्हाला फिरायला नेलं चौपाटीवर। चला बोला। 1 मिनिट सुनील भाऊ, आपण म्हटलं मी आपला आदर करतो, परंतु आपल्याला मी सांगतो, 70 वर्षाच्या भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये BTT 40 नेतृत्व कित्येक लोकांनी केलं असेल, मुंबई महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असेल, परंतु त्या BTT 40 तेव्हा देखील ब्रिटिशांच्या नावावर होत्या। देवेंद्र फडणवीस यांच्या काळात त्या राष्ट्रपतींच्या नावावर बदलल्या गेल्या आणि त्यानंतर त्या म्हाडाला दिल्या गेल्या, आणि 1 महिन्यात तुम्ही परवानगी आणल्या नाहीत। सुनील भाऊ, 1 महिन्यात तुम्ही परवानगी आणल्या नाहीत, तुम्ही तर खूप सारी उद्घाटनं जी देवेंद्र फडणवीस सोडून गेले ती केली। एक शायरी बोलतो आणि संपवतो। तुम्हाला आता जरब आणि धाक हा भारतीय जनता पार्टी आणि खऱ्या शिवसेनेचा बसलाच आहे, परंतु सांगतो, तू इधर उधर की बात न कर, ये बता कि काफिला क्यों लुटा, मुझे रहजनों से गिला नहीं, तेरी रहबरी का ये सवाल है। धन्यवाद सचिन भाऊ।